बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं, 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। या शाखांच्या माध्यमातून आपल्याला गरिबांच्या साठी काम करायचंय। आता एक मंगेश मोटेंनी सांगितलं की एक पेशंट होता आणि त्यांना मदतीची आवश्यकता होती। मी आवाहन करतो तुम्हा सगळ्यांना, गावात कुठलाही पेशंट असेल आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये किंवा आणखी काही, तर ते सगळी मदत आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून करायची आहे। कुणी माणूस आला तर त्याची सगळी कागदपत्र घ्या तुम्ही आणि त्यांना आपण मदत मिळवून देऊ, कुठल्याही प्रकारे त्या लोकांना आपण मदत मिळवून देऊ। राज्य सरकारच्या अनेक योजना सुरू आहेत। आज गावागाड्यामध्ये 18 पकड जाती आणि 12 बलुतेदार, पूर्वी जी पद्धत होती ती आता पद्धत पूर्वी सगळी बंद झाली, परंतु आता केंद्र सरकारनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे आणि या विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून गावगाड्यामधला जो मूळचा गाभा आहे, सुतार आहे, लोहार आहे, कुंभार आहे, नाभिक आहे, शिंपी आहे, जे सगळे गावातले जुने जे 12 बलुतेदार आणि आलुतेदार आपण ज्यांना म्हणत होतो, त्यांच्यासाठी विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून गावातला एकही माणूस त्या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही सगळे संघटनेच्या माध्यमातून घेऊ। सगळ्या लोकांना त्या योजनेचा लाभ करून देण्यासाठीची ही आमची संघटना आहे। तहसीलदारांच्याकडे काम आहे, कलेक्टर साहेबांच्याकडे काम आहे, मंत्रालयात काम आहे, गावात काही त्यांचं तलाठी ऑफिसला काम आहे, ते काम अडलंय, त्यांना त्याविषयीची माहिती नाही, त्यांना त्याविषयीचं ज्ञान नाही, तर हे सगळं आमच्या संघटनेच्या सगळ्या शाखाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणं आमच्या संघटनेचं धोरण एका वाक्यातलं आहे, प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष उभा करणं आणि विस्थापितांना सिंहासन मिळवून देणं एका वाक्यामध्ये आमचं सार आहे। यामध्ये की प्रस्थापितांना विस्थापित करणं आणि विस्थापितांना सिंहासनावरती बसवणं। आज ऋषीबाई सिंहासनावर बसलेत ना, काही दिवसापूर्वी ऋषीबाईच्या मागे पोलीस लागायचे, एक दिवस पोलीस त्यांच्या मागे संरक्षणासाठी असतील, ही संघटनेमध्ये ताकद आहे मित्रांनो। ते काही कुठलं चुकीचं काम करत नव्हते, मुंबईतनं आलेला गडी त्याला गावातलं काहीच माहीत नव्हतं, अन्याय हा करतोय म्हटला तर पुढे जायचे। आज त्यांच्या युवकांची एवढी मोठी टीम या परिसरामध्ये त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण निश्चितपणे एक चांगलं पोषक वातावरण गावगाड्यातल्या लोकांच्यासाठी आपण पोषक वातावरण या संघटनेच्या माध्यमातून, या टीमच्या माध्यमातून, ऋषीबाईच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला करायचं आहे। त्यामध्ये कुठलीच कसली अडचण येणार नाही आणि आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, ठामपणे उभे आहे। घरातल्यांना पण सांगतो काही काळजी करू नका, तुम्ही म्हणा वाया गेला का, वाया बिया काही जात नाही, काही चिंता करू नका, ऋषीबाईच्या पाठीमागे आम्ही सगळे उभे आहोत, तुम्ही सगळे ताकदीनं त्यांच्याबरोबर राहावा, निश्चितपणे कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे आता नुसतं वाचनात राहणार नाही, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना एकत्रित करून ओबीसी, मायनर ओबीसी, दलित समाज, भटके विमुक्त समाज, गरीब मराठा समाज, या सगळ्या मुलांना आम्ही एकत्रित करू आणि त्यांना जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती सगळ्या लोकांना आम्ही न्याय मिळवून देऊ। आणि तुम्ही बघा संघटनेचं काम बघा, तुम्ही या महिन्या 2 महिन्यामध्ये राज्यामध्ये किती ठिकाणी संघटनेचं उद्घाटन होतंय आणि संघटनेच्या कामाची सुरुवात होते याचं तुम्हाला आता प्रत्यंतर येईलच, कारण सोशल मीडियावरती सगळं असतं, कुठं काय चाललंय, महाराष्ट्रात काय चाललंय। आणि त्यामुळं या लोक तर मला अनेक वर्षापासून म्हणत होते तुम्ही संघटना काढा, कारण अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचारात काम करतात,
परंतु त्यांना एकत्रित यायचं होतं, तर ते एकत्रित येण्यासाठीच एक व्यासपीठ आपण आता तयार करून घेतलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या 18 पंगड जातीतल्या लोकांना न्याय देण्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करणार आहे. शाखा अध्यक्ष, उपाध्यक्ष जी पद दीपकदादा आपण निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्या लोकांना, गावातल्या लोकांचे प्रश्न काय आहेत ते सगळे त्यांना आपण प्रशिक्षण देऊन समजून सांगू की आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, ग्रामपंचायतमध्ये काम कशा पद्धतीनं केलं पाहिजे, जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, तहसील कार्यालयात, कृषी विभागात लोकांची कामं कशा पद्धतीने केली पाहिजे. आज ओबीसी समाजासाठी घरकुल योजना आली आहे, किती लोकांना माहित आहे की अर्ज कसे करायचे आहेत. रामोशी समाजासाठी घरकुल योजना आली, धनगर समाजासाठी घरकुल योजना आली, या योजनेचा लाभ लोकांना झाला पाहिजे, परंतु लोकांना माहितच नाही कशा पद्धतीनं आपण तिथे गेलं पाहिजे. तर हे सगळं काम आमच्या या शिव मल्हार क्रांती सेनेच्या ऑफिस मधून होणार आहे, तिथं सगळ्या लोकांनी संपर्क साधा. महिलांच्यासाठी अनेक योजना आहेत, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना वेगवेगळी मदत करता येते, पण ते संघटन होत नाही. तर ते संघटन आम्ही सगळे जण करू, ज्या चांगल्या पद्धतीनं काम करणाऱ्या महिला आहेत, ज्यांच्याकडे नेतृत्व गुण आहे, ज्यांच्या पाठीशी ही संघटना ठामपणे उभा राहील, त्यांना वेगवेगळ्या योजना मिळवून देण्याच्या बाबतीतलं प्रशिक्षण हे संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आज कृष्णा काठावरती आपल्या पहिल्या शाखांचं उद्घाटन होतंय, तर आपल्या मनातला न्यूनगंड पहिल्या बाजूला काढून टाका की अरे हे काम आपलं नाही, हे काम कुणीतरी मोठ्या लोकांनी करायचं, गावातल्या प्रमुख लोकांनी हे काम करायचं, समाजकारण असेल, राजकारण असेल, कुठलंही काम करायचं तर ठराविक लोकांनी करायचं, हे जे आपल्या डोक्यात बसलंय ते पहिलं काढून टाका. हे जे सगळं नुनगंड आहेत ते सगळे कृष्णा नदीत पहिले बुडवून टाका, हे डोक्यातनं पहिलं काढून टाका. या राज्यात काही लोक असतात, गावात आमच्या पूर्वजांनी फार मोठं काम केलंय, आमच्या पूर्वजांनी गावासाठी फार मोठं काम केलंय, आमच्या पूर्वजांनी राज्यासाठी काम केलंय, अरे मग आमचे पूर्वज काय कुठं काय गोट्या खेळायला गेले होते का, आमचे पूर्वज काय करत होते, अरे आमचे पूर्वज पण या इंग्रजांच्या विरोधात लढले ना, आमच्या पूर्वजांनी मोठी ताकद लावली या इंग्रजांच्या विरोधामध्ये, त्यांना इथून घालवण्यामध्ये, त्यांच्या विरोधात लढाई करण्यामध्ये इतकी मोठी शक्ती आमच्या पूर्वज लोकांनी लावलेली आहे. आणि त्यामुळं असलं काही तुम्ही सांगत बसू नका, आणि त्यांचं जे सांगतात का नाही त्यांचं तुम्ही ऐकत बसू नका. आपण आपले आपला इतिहास पुढारणार शिका, आपला इतिहास काय आहे, बहुजनांचा इतिहास काय आहे, हा इतिहास आपण पुढे आणण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागा. शिव मल्हार क्रांती सेनेचा कार्यकर्ता सैनिक हा कुणावरतीही अन्याय करणार नाही, परंतु गावगाड्यात जर कुणी अन्याय केला तर त्याला अजिबात सोडणार नाही, हे मी या व्यासपीठावरून तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. मी आरेवाडीच्या बाणातून बोललो होतो की वेळ पडेल तर तिथं बाळू मामा, आणि गरज पडली तर बापू बिरू व्हायची तयारी आपली असली पाहिजे. कारण बाळू मामा आज इतक्या सगळ्या अखंड जगामध्ये त्यांचं नाव गाजतंय, कारण शांत संयमी हे बाळू मामांचं व्यक्तिमत्व आहे. आणि बापू बिरू तर तुमच्यापासून हाकेच्या अंतरावरती आहेत की जिथं कुठं अन्याय होईल तिथं त्यांनी हातामध्ये कुऱ्हाड घेतली, त्या कुऱ्हाडीची जागा परत बंदुकीनं घेतली, आणि त्यामुळं आपल्या संघटनेचं हे धोरणच आहे की गरज पडली तर बापू बिरू आणि गरज पडली तर बाळू मामा, हे दोन्ही पद्धतीनं आपण सगळेजण या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण निश्चितपणे काम करणार आहोत. आज कलूस तालुक्यामध्ये शाखांचं उद्घाटन झालं, राहिलेल्या सगळ्या शाखांचं उद्घाटन ऋषीभैया तुम्ही तयारी करा जोरात, त्याही सगळ्या शाखांचं उद्घाटन आपण जोरात घेऊ. जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये शिवदाजी बिळगर साहेब तर माझे सहकारी आहेत, पहिल्यापासून माझ्या सोबत असतात. मस्के सर आलेले आहेत, सागर मनगुंडे आहेत, सुभाष आहे, सगळे अनेक सगळी मुलं आहेत की जे अनेक वर्षापासून माझ्याबरोबर काम करतायत. परंतु आता एक हक्काचं व्यासपीठ झाल्यामुळं राज्यभर मोठ्या पद्धतीनं या संघटनेच्या शाखांचं उद्घाटन होईल. शाखांच्या माध्यमातून नुसतं उद्घाटन होणार नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये कामही होईल, कारण गोरगरीब लोकांना, उपेक्षित लोकांना, अपमानित लोकांना
कधी हक्कानं न्याय देणारी लोकच मिळत नव्हती आणि जी काम करणारी पोरं आहेत त्यांना व्यासपीठ मिळत नव्हतं. अशा सगळ्या लोकांना आम्ही एकत्रित करू. आज मी सांगली जिल्ह्याच्या अध्यक्षपदी माननीय ऋषी भैया टकले यांची घोषणा करतोय. त्यांना हे जिल्हाध्यक्ष पद पहिलं राज्यातलं, अजून कुठले पदाधिकारी नेमले नाहीत, परंतु आज पहिल्यांदा जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय ऋषी भैया यांची मी आज घोषणा करतोय आणि त्यांनी त्यांचा सत्कार माननीय शिवदाजी बिळगरे यांनी करावा बुके देऊन आणि शाल देऊन. तर तिचा आदर्श अनेक मुलींनी घेतला पाहिजे, मुलांनी घेतला पाहिजे की या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपल्या पोरांनी गेलं पाहिजे. एक तर राजकारणामध्ये संधी मिळत नाही, तर प्रशासनात तर आपला टक्का वाढला पाहिजे गावगाड्यातल्या पोरांचा. तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, पीआय, डीवायएसपी, एसपी ही पोरं आपली झाली पाहिजेत ना. एका बाजूला राजकर्ते आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय अधिकारी, हे दोघं लोकशाहीची रथाची चाका आहे. तर एका बाजूला आपण राजकर्ते तर झालं पाहिजे, नसेल तर प्रशासनाचा कणा झाला पाहिजे. तर या पद्धतीनं आपली सगळी मुलं निश्चितपणे पुढे जात आहेत, त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. मी परत एकदा शिवमल्हार, हिंदुस्थान शिवमल्हार क्रांती सेनेच्या शाखा अध्यक्षांचं, अध्यक्षांचं, उपाध्यक्षांचं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आज सकाळपासून ज्या 25 गावांमध्ये शाखांचं उद्घाटन झालं त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या माध्यमातून गावात तुम्ही काम करा. नाहीतर मी अध्यक्ष झालोय मी नुसतं असं नको. तर तुम्ही अध्यक्ष झालाय तर गावातल्या सगळ्या लोकांचे विषय समजून घ्या, प्रश्न समजून घ्या, गावचे प्रश्न समजून घ्या. त्या गावाच्या प्रश्नाला सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय ते आपण निश्चितपणे या माध्यमातून आपण प्रयत्न करू आणि लोकांना न्याय देण्याची आपण भूमिका घेऊ. अन्याय करणाऱ्यांच्या विरोधामध्ये एक मोठं संघटन आपण या निमित्तानं आपण निर्माण करतोय, तयार करतोय. तर ते संघटन एक दिवस महाराष्ट्रामधलं सगळ्यात मोठं अराजकीय संघटन असेल अशा पद्धतीनं आपण सगळेजण प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. सगळ्यांना मी उभा राहावा, तुम्हाला मी आपल्या संघटनेची शपथ देतो. असे मी शपथ पुढे म्हणाल, तुम्ही पाठीमागे म्हणा. शिव अवतार खंडोबा रायाला स्मरून मी शपथ घेतो की हिंदुस्थान शिवमल्हार संघटनेचा पायिक होऊन सामाजिक परिवर्तनासाठी दृढ भावनेने काम करेन. उपेक्षित, वंचित, मागास घटकाच्या पाठीशी उभा राहीन. न्यायाचरण हे आपले अंतिम ध्येय आहे. कधीही कोणत्याही प्रकारचा अन्याय कोणत्याही सामाजिक घटकावर होत असल्यास तो सहन करणार नाही. भटके, विमुक्त, दलित, ओबीसी अशा सर्व मागास घटकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करेन. समाज व्यवस्थेने नाकारलेल्या जात समूहांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करेन. होळकर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचा महाराष्ट्र घडवेन. समता आणि समानतेची मूल्ये समाजात प्रस्थापित करण्याचा व सामाजिक परिवर्तनाचा वाहक होण्याचा निर्धार मी करीत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय भीम.
धन्यवाद।